नमस्कार नीव नोड़ता सुद्दि समय नानु सुधा कवड़ा क्षण सुद्दिगळेनु इदे नोडोण विकृतकामी उमेश रेड्डिगे गल्लु शिक्षे कायंगोळिसि हाईकोर्ट तीर्पु नीडिद्दु क्षमादानद अर्जियन्न तिरस्करिसिदे न्यायमूर्ति प्रदीप सिंग एरोर मत्तु न्यायमूर्ति अरविंद कुमार अवरिद पीठ गल्लु शिक्षेयन्न जीवावधि शिक्षेयन्नागि परिवर्तिसलु मनवि माडि उमेश रेड्डि सल्लिसिद अर्जियन्न वजागोळिसि ई तीर्पु नीडिदे चित्रदुर्ग मूलद उमेश रेड्डी बेंगलूरु सेरिदंते हलवेडे सुमारु 20क्कू हेच्चु महिळेयर मेले अत्याचारवेसगि बर्बरवागि हत्येगैदु विकृतकामी एंब कुख्यातिगे पात्रनागिद्द बेंगलूरिन अधीन न्यायालय 2006 रल्ली गल्लु शिक्षे विधिसित्तु हाईकोर्टन विभागीय पीठ अधीन न्यायालय नीडिद्द गल्लु शिक्षेयन्न 2007 रल्ली कायंगोळिसित्तु सुप्रीम कोर्ट कूड 2011 रल्ली हाईकोर्टन तीर्पन्न एत्तिहिडिदित्तु उमेश रेड्डी राज्यपाल राष्ट्रपति हलू बारी क्षमादान अर्जी सल्लिसिद्रु अवेल्लवू वजाकोंडिद्वु आनंतर उमेश रेड्डी सुप्रीम कोर्ट नल्लि सल्लिसिद मरुपरिशीलना अर्जी कूड वजाकोंडित्तु उत्तराखंड राज्य डबल इंजन सरकार कैगोंडिरुव अभिवृद्धि कार्यगळोंदिगे 2022 विधानसभा चुनावणेयल्लि बीजेपी भर्जरी गेलुवु साधिसलिदे एंदु बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा प्रतिपादिसिदरु वर्चुअल सभेयल्लि पक्षद शक्ति केंद्रद संचालकरु मत्तु उस्तुवारिगळन्नु उद्देशिसि मातनाडिद अवरु पक्षद चुनावणा कार्यगळल्लि पक्षद बूथ मट्टद कार्यकर्तरु निर्णायक पात्र वहिसुत्तारे ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ತಳಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಬಲವರ್ಧನೆಗೊಳಿಸುವಂತೆ ಸೂಚಿಸಿದರು ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಜನಸಾಮಾನ್ಯರೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧಿಸುವ ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಎಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಕೈಗೊಂಡಿರುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಂತೆ ನಟ ಸೂಚಿಸಿದರು ಮೈ ಸಭಿ ಬೂತ್ ಕೆ ಕಾರ್ಯಕರ್ತಾವೋ ಕೋ ಆಹ್ವಾನ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಕಹನಾ ಚಾಹತಾ ಹೂ ಆಪ್ ಬೂತ್ ಪರ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ಆತ್ಮಾ ಬನ್ ಜಾಯೆ और श्रद्धेय ठाकरे जी की बताए रास्ते पर आगे बढ़ने का प्रण लें। भारतीय जनता पार्टी देश की एकमात्र पार्टी है जो नेताओं के आधार पर नहीं बल्कि बूथ और शक्ति केंद्रों पर खड़े कार्यकर्ताओं के आधार पर चुनाव लड़ती है और जीतती है। मैं सभी बूथ के कार्यकर्ताओं को आह्वान करते हुए कहना चाहता हूं कि आप बूथ उचित भविष्य खचित परिहार परिहारदल्ली चैलेंज भगवती नारायणी ज्योतिष्य केंद्र कोल्लेगाल हागू केरळद सुप्रसिद्ध ज्योतिष्यराद पंडित श्री रामदेव भट निम्म जातक हस्तरेखे कवडे प्रश्ने वास्तुशास्त्र फोटो नोडी निम्म जीवनद संपूर्ण भविष्य नुडियुव दैवशक्ति ज्योतिष्यरु विद्ये उद्योग मदुवे संतान व्यापारदल्ली तोंदरे आरोग्यदल्ली तोंदरे मानसिक कायिलेगळु लैंगिक समस्ये विदेश प्रयाण स्त्री पुरुष वशीकरण प्रीति प्रेमदल्ली मोस शत्रुनाश शत्रुवश माट मंत्र वामाचार इन्नू निम्म जीवनद गुप्त घोर निगूढ समस्येगळिगे केरळ पद्धतियल्ली अष्टमंगल प्रश्नेयिंद तांत्रिक दैविक रहस्य पूजेगळिंद फोनिन मुखांतरवे शाश्वत परिहार शतसिद्ध भव्य भविष्य कनसु ननसागलु इंदे करे माडी दूरवाणी संख्ये 9945814147 ಬದಲಾಗುತ್ತಿರುವ ಜಾಗತಿಕ ಭದ್ರತಾ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ರಕ್ಷಣಾ ಉತ್ಪಾದಕರಿಗೆ ತಮ್ಮ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವಂತೆ ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಉತ್ತೇಜನ ನೀಡಿದ್ದಾರೆ ರಕ್ಷಣಾ ಆಧುನೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ದೇಶೀಯ ಉದ್ಯಮದಿಂದ ಸಂಗ್ರಹಣೆಯ ಪಾಲು ಸುಮಾರು 65%ದಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಖಾಸಗಿ ದೇಶೀಯ ಉದ್ಯಮದಿಂದ ಶೇಕಡಾ 15ಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಇಂಡಿಯನ್ ಡಿಫೆನ್ಸ್ ಸೊಸೈಟಿ ವಾರ್ಷಿಕ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಸಿಂಗ್ ರಕ್ಷಣಾ ಆಧುನೀಕರಣಕ್ಕೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ಮೊತ್ತದಲ್ಲಿ ದೇಶೀಯ ಸಂಗ್ರಹಣೆಯ ಶೇಕಡಾವಾರು ಪ್ರಮಾಣವು ಸುಮಾರು 64.09%ಕ್ಕೆ ಏರಿರೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ದೊಡ್ಡ ವಿಷಯವಾಗಿದೆ
ದೇಶೀಯ ಬಂಡವಾಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ಖಾಸಗಿ ವಲಯಗಳಿಂದ ನೇರ ಸಂಗ್ರಹಣೆಯ ಶೇಕಡಾವಾರು ಪ್ರಮಾಣವು ಶೇಕಡಾ 15ರಷ್ಟಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇನ್ನು ಜಾಗತಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಂದು ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ ಬದಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ ಅವರು, ಈ ಬದಲಾವಣೆಗಳಿಂದ ಪ್ರಭಾವಿತವಾಗದ ಯಾವುದೇ ಪ್ರದೇಶ ಇಂದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಅದರ ಪರಿಣಾಮ ವ್ಯಾಪಾರ, ಆರ್ಥಿಕತೆ, ಸಂವಹನ, ರಾಜಕೀಯ ಸಮೀಕರಣ ಮತ್ತು ಮಿಲಿಟರಿ ಶಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಬಹುದು ಅಂತ ಸಿಂಗ್ ಹೇಳಿದರು. क्योंकि लक्ष्य हम लोगों का यह है कि भारत अब पूरे इंटरनेशनल कम्युनिटी में इम्पोर्ट करने वाले कंट्रीज के रूप में नहीं जाना जाना चाहिए, बट एक एक्सपोर्टिंग कंट्री के रूप में इमर्ज होना चाहिए भारत को. उद्देश्य ही नहीं जो है डिफेंस सेक्टर में जो है प्राइवेट सेक्टर को हम लोग बूस्ट दे रहे हैं कि प्राइवेट सेक्टर को इसमें आना चाहिए, क्योंकि लक्ष्य हम लोगों का यह है कि भारत अब पूरे इंटरनेशनल कम्युनिटी में. ಇವಿಷ್ಟು ಈ ಕ್ಷಣದ ಸುದ್ದಿಗಳು. ನೋಡ್ತಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಅಲರ್ಟ್, ಇದು ನಿಮ್ಮಿಂದ ನಿಮಗಾಗಿ. ಅಂಡ್ ಯು ಆರ್ ವಾಚಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಅಲರ್ಟ್. ಫೇಸ್ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರ್ ಅಲ್ಲಿ ಆಪ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿ. ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೆದಾಗಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭುವನೇಶ್ವರ್.